निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या सभांच्या रणधुमाळी गाजवली त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम मतदारांवर झाला याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेत सहभागी झालेत आधार न्यूजचे मुख्य संपादक विनायकजी कांबळे सर. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आपल्या पक्षाचा एकही उमेदवार नसताना संपूर्ण महाराष्ट्रभर मोदी आणि शहा यांच्या विरोधात सभा घेतल्या, यामागे नेमकं कारण काय? नमस्कार. राज साहेबांनी या ज्या सभा घेतल्या, खरं यामागे जे राजकारण राजकीय जे गणित आहे, इतर पक्षांना विरोधी पक्ष जे राष्ट्रवादी म्हणा महाराष्ट्रात किंवा काँग्रेस हे जे मोठे पक्ष म्हणून जे आहेत, त्यांच्याकडे असा एक सक्षम एकही नेता नाही की जो मोदींना टक्कर देऊ शकेल. या टक्कर डायरेक्ट मोदींची होती, फडणवीस वगैरे यांच्याशी नाही. तर असा नेता राष्ट्रवादी म्हणा किंवा काँग्रेसमध्ये एकही नाही की जो लोकांसमोर जाऊन आपले मुद्दे पटवून सांगेल, असा एकही नेता नव्हता. ही एक राजकीय खेळीचा एक भाग म्हणता येईल. राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब म्हणा किंवा इतर यांनी काय केलं, राज साहेबांच्या मदतीने एक मोदींना एक टक्कर काहीतरी पर्याय उभा असायला पाहिजे समोर, म्हणून त्यांनी एक राज साहेबांची थोडक्यात मदत घेतली असं म्हणता येईल आपल्याला. आणि राज साहेबांना सुद्धा या आपला एकही उमेदवार नव्हता तरी आपली ताकद अजमावण्याची एक राज साहेबांना सुद्धा एक यामध्ये चांगली संधी होती आणि त्या संधीचं राज साहेबांनी सोनं सुद्धा केलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आपल्या पक्षाचा एकही उमेदवार नसताना संपूर्ण महाराष्ट्रभर मोदी आणि शहांच्या विरोधात राज ठाकरेंनी प्रचारसभा घेतल्या, या मागचं नेमकं कारण काय? मागची दुसरी राजकीय गणित अशी होती, आता लोकसभेसाठी मनसेकडून राष्ट्रवादी व काँग्रेसला आता मदत होणार होती आणि त्याच्या बदल्यामध्ये कदाचित विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करून मनसेला जास्तीत जास्त सीट आपण कसे घेऊ शकतो हे त्या मागचं राजकीय गणित असू शकतं. आणि त्या उद्देशाने माननीय राज साहेबांनी या लोकसभेच्या रणधुमाळीत उडी मारली. राज ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी असायची, मात्र या गर्दीचं रूपांतर मतपरिवर्तनामध्ये झालेलं दिसून आलं नाही, याबद्दल काय सांगाल? तुझा जो प्रश्न आहे दुसरा की राज साहेबांच्या सभेला प्रचंड गर्दी होती, खरोखर प्रचंड गर्दी होती, अशी गर्दी कदाचित देशामध्ये कुठल्या सभेला असू शकते. पण एवढी गर्दी असताना सुद्धा मतांमध्ये परिवर्तन का झालं नाही, तर त्याच्यामागचं एक गणित असं आहे. मांडी राज साहेबांच्या सभा किंवा बाळासाहेबांच्या सुद्धा काळात अशा सभा व्हायच्या की ज्यांना प्रचंड गती असायची. याच्यामध्ये ते फॉर्म्युला काय करता की इतर ज्या ज्या वेळेला सपोज राजसाहेबांची सभा, आता नांदेडमध्ये राजसाहेबांची सभा आहे, त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रातला मनसैनिक हा त्या सभेला उपस्थित असतो. मुंबईचा त्यांचा सदस्य म्हणा किंवा कोकणातला म्हणा, मराठवाड्यातला म्हणा, विदर्भातला म्हणा, की ज्याचा त्या सभेशी त्या मतदारसंघात मतदानाशी तसा प्रत्यक्षात संबंध काही नाही. एकामुळे काय व्हायचं, सभेला दिसताना आपल्याला लाखोंची गर्दी दिसायची, पण त्यामध्ये स्थानिक मतदार किती हा महत्वाचा मुद्दा होता. त्यामध्ये त्यात स्थानिक मतदार एक 10-15% मॅक्झिमम मतदार असावे आणि बाकी त्यांचे मनसैनिक प्रत्येक सभेला तीच असल्यामुळे गर्दी प्रचंड असायची, पण ते मतदानात परिवर्तन न होण्याचं कारण तेथे स्थानिक मतदार ऍक्च्युली त्या सभेला तेवढे नसायचे. हा एक महत्वाचा मुद्दा असायचा. दुसरा मुद्दा असायचा की मनसे, जर आज मी मनसेचा सदस्य आहे किंवा मला महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज साहेबांचे विचार मला पडतात, पण लोक हा विचारत आहे तुमचा उमेदवार आहे का, तुमचा उमेदवार नसेल तर आम्ही काँग्रेसला का मतदान करायचं? कारण मनसेचा जो मतदार आहे संपूर्ण महाराष्ट्रातला तो हा शिवसेनेला मानणारा, शिवसेनेतलाच वेगळा झालेला गट आहे, त्यामुळे ते काँग्रेसचे मतदार कधीही नव्हते आणि त्यामुळे ते काँग्रेसला मतदान कधीच देणार नाही. हा एक दुसरा मुद्दा देणार त्यामध्ये. तिसरा मुद्दा महत्वाचा असा आहे, ही आहे लोकसभेची निवडणूक, त्यामुळे लोक जेव्हा मतदान करण्याचा विचार करतात त्यावेळेला राष्ट्रीय लेवलचा, देश लेवलचा हा विचार होतो. या संघटनेचा राष्ट्रीय लेवलला संबंध कोणाशी आहे, त्यांचं नेतृत्व कसं आहे, आपण त्यांना मतदान करावं लागेल. नरेंद्र मोदीच्या कंपेअरमध्ये राज साहेब ज्यांना मतदान करायला सांगत होते त्यांचा मतदान कोणाला करावा हा मेसेज तर स्पष्ट नसल्यामुळे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी आणि ह्या दोन्हींचं नेतृत्व तितकं खंबीर जितकं भाजपचं नरेंद्र मोदी सक्षम होते त्यासमोर तितकं नसल्यामुळे प्रत्यक्ष मतदानात त्याचं परिवर्तन होऊ शकलं नाही. राज साहेबांनी इतक्या प्रचार सभा घेतल्या, सभेला गर्दी सुद्धा होती, असं कुठेतरी वाटत होतं की मोदी आणि शहांना राज ठाकरे थांबवू शकतील अशी चर्चा देखील रंगली होती, तसं झालं नाही, याबद्दल तुम्ही काय सांगाल? राज साहेबांच्या सभेला, तुझा जो प्रश्न आहे की त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी होती, पण ते मतपरिवर्तन नेमकं का झालं,
त्यांच्या सभेला गर्दी प्रचंड होती, त्याचं शून्य परिवर्तन झालं हे सरळ सरळ मतदानातून दिसत आहे. कारण विदर्भात जिकडे काँग्रेसचा बालेकिल्ला मांडले जायचा, नांदेडमध्ये सुद्धा जिथे अशोकराव चव्हाण होते बालेकिल्ला मांडला जायचा, त्या सभेत सुद्धा राज साहेबांच्या प्रचंड गर्दी होती. पण त्याचं परिवर्तन मतात अजिबात झालेलं नाही, याचा सरळ सरळ उघड अर्थ दिसतो. ते परिवर्तन सगळं त्यांचं सेना आणि बीजेपीलाही मतदान गेलं, जी जी सभेला गर्दी होती ती सगळं सेनेला मतदान गेलं, त्यांनी काँग्रेसला परिवर्तन अजिबात दिलं. आणि आजची जी जनता आहे, आजचा जो नवयुवक आहे साधारण, जो तुमच्या सभेला येतो किंवा जे तुमचे विचार आता, ते सगळे नवयुवक आहे. आणि नवयुवक फक्त आपण सांगतो ठीक आहे, राजसाहेबांवर त्यांचं प्रेम आहे, ते त्यांना नक्कीच आवडत असेल, फक्त साहेब सांगता म्हणून ते मतदान मुळीच करणार नाही या मताचा मी ठाम आहे. कारण त्यांची दूरदृष्टी इतकी झालेली आहे, आज ते आंतरराष्ट्रीय लेवलला, आजचा जो युवक आहे तो देशाच्या लेवलला, आंतरराष्ट्रीय लेवलला हा विचार करण्याचा झालेला आहे. तो तुम्ही सांगता म्हणून मतदान मुळीच करणार नाही, त्याची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आहे, तो स्वतः निर्णय घेण्यास सक्षम आहे. आज त्याला विश्व ओपन आहे, इंटरनेटच्या माध्यमातून सगळं जग त्याला दिसतं. आज भारत कुठल्या लेवलला, भारत कितपर्यंत पोहोचलेला आहे, पण तुम्ही सांगता म्हणून ते मतदान मुळीच झालेलं नाही, त्यामुळे हे मतदान ॲक्च्युली घडू शकलेलं नाही. आणि जो नवयुवक आहे, नवयुवक जो नवमतदार झालेला आहे, की जो आज मनसे किंवा सेना किंवा मोदींचा जो आयकॉन म्हणून ज्यांच्याकडे बघताय, तो सरळ स्टेटवे विचार करणारा मतदार आहे. कदाचित विधानसभेला एक वेगळा विचार असू शकतो, पण आज देशाच्या लेवलला त्यांनी एक भक्कम नेतृत्व निवडलेलं आहे आणि त्याचा फायदा नक्कीच बीजेपीला. हा जो व्हिडिओ, हा जो डायलॉग होता, हा संपूर्ण देशभरात त्यांचा गाजत होता. याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य निर्माण झालं होतं. त्या म्हणण्यापेक्षा एक आशेचा किरण होता की राजसाहेबांचा सभेचा फायदा हा निवडणुकीवर नक्कीच होईल. पण असं काय घडलं की ते मोदींना थांबू शकले नाही. राजसाहेबांनी जेव्हा सभा घ्यायला सुरुवात केली होती सुरुवातीच्या काळामध्ये, त्यावेळेला सभेंना हळूहळू रिस्पॉन्स मिळत होता. नंतर साहेबांनी जो व्हिडिओचा माध्यम अवलंबला, जे प्रेझेंटेशन ज्या पद्धतीने करायचं, ते एक लोकांमध्ये एक चर्चेचा विषय, नवीन उत्सुकता, एक नवीन लोकांमध्ये हे तयार झालं होतं. कारण आजपर्यंतच्या निवडणुकींच्या इतिहासामध्ये असं अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन जे आपण बिझनेसमध्ये करतो, त्या पद्धतीचं प्रोफेशनल ज्याला म्हणता येईल, त्या पद्धतीचं झाल्यामुळे एक लोकांना क्षणिक आकर्षण नक्की त्याबद्दल झालं होतं. आणि त्याची उत्सुकता लागल्यामुळे, जे आजकाल कुठलाही एखादा कॉमेडी असू दे किंवा कोणताही आवडणारा व्हिडिओ असतो, एक करमणूक म्हणून लोकांनी व्हायरल करून तो देशभर नक्की पसरला होता. पण त्याचा अर्थ असा नाही की ते लोकांचं मतांमध्ये परिवर्तन झालं त्यावेळेला बघण्यासाठी. आणि फक्त तुम्ही एखादी जाहिरात मोदींची चुकली किंवा एखादी जे जे काही त्यावेळेला दाखवले, तेवढ्यांवर देशाच्या निवडणुका लढल्या जात नाही. काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या, असं असताना इतर पक्षांचा मनसेबाबतची भूमिका काय असेल, याबद्दल तुम्ही काय सांगता? त्याऐवजी जर राज साहेबांनी जर त्यांचे उमेदवार जर मतदानात निवडणुकीसाठी जर त्यांचे उमेदवार त्यांनी जर उभे केले असते, तर 100% बीजेपीच्या मतदानावर काहीतरी फरक झाला असता. कारण मनसेचा वर्ग, आणि ते ठामपणे सांगू शकले असते की माझा उमेदवार जर निवडून आला तर मी ह्या ह्या योजना राबवेल. त्यात कुठेतरी लोकांना ठीक आहे, तुम्ही एक घटक पक्ष होते, तुम्ही प्रमुख पक्ष नव्हते, तो एक भाग वेगळा, पण तुमचा उमेदवार असल्यामुळे ठीक आहे, तुम्ही लोकसभेमध्ये भांडू शकणार होते. तुमचा उमेदवार तिथपर्यंत गेला असता तर कदाचित काही होणं शक्य होतं. यावर कदाचित काही पर्सेंट लोकांनी विश्वास ठेवला असता आणि नक्कीच जे भाजप शिवसेनेला जे मतदान मिळणार होतं त्यावर 100% परिणाम झाला असता. आणि दुसरा जो मुद्दा आहे पुन्हा तुझा, की इतर जे राष्ट्रवादी किंवा काँग्रेस होते त्यांच्यामध्ये त्या सभेने चैतन्य जुळलं, खरोखर एक झालं होतं. त्यावेळेचं जे वातावरण, त्यावेळेची जी परिस्थिती होती, साधारण सगळीकडे मीडिया 100% मीडिया राजसाहेबांना कव्हर करत होता. तरुण वर्ग, फेसबुक, व्हॉट्सअप सगळीकडे राजसाहेबांच्या व्हिडिओ लावले, हे सगळीकडे जात असल्यामुळे अशा एक प्रकारचं वातावरण तयार झालं होतं. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्यामध्ये गैरसमज म्हणता येईल थोडक्यात, कारण राजकारण्यांना खरं माहिती यावं की लोक यावर मतदान करत नाही. पण एक त्या टेम्पररी का होईना, त्या तात्पुरता का होईना, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये एक थोडस कुठेतरी आशेचा किरण दिसत होता की राजसाहेबांच्या सभेमुळे कुठेतरी परिवर्तन होऊन आपल्या पक्षाला तो फायदा होईल, असं त्यांच्यामध्ये एक चैतन्य तयार झालं होतं.
जेव्हा लोकसभेमध्ये हा जो प्रश्न आहे तुझा की मनसेची काय भूमिका असेल विधानसभेच्या वेळेला, तर प्रश्न असा येतो की आता काय झाले, लोकसभेला जेव्हा राजसाहेबांनी प्रचार केला त्यात उतरण्याचं मागचं कारणच एक होतं की त्यांना विधानसभेमध्ये की आपल्याला जास्तीत जास्त वाटा कसा मिळू शकेल आणि इतर पक्षांवर आपण त्याची छाप कशी पाडू शकतो ही त्यांची आताची तयारी होती विधानसभेची, ती तयारी. पण नेमकं झालं असं की मतांमध्ये परिवर्तन न झाल्यामुळे मनसेचा हा डाव 100% फसलेला आहे. इतर पक्ष सुद्धा जे राष्ट्रवादी शरद पवार किंवा ज्यांनी जो विचार केला होता मनसेला सोबत घेऊन आपण पुढे चालावं, कदाचित पवार साहेब यावर नक्की थांबतील आणि तो विचार करतील, कारण राज साहेबांच्या सभेमुळे काही परिणाम न होता ते रिॲक्शन रिव्हर्स झालेले. पूर्वी ज्या भाजपला जागा नव्हत्या त्या सुद्धा विदर्भातल्या जागा आता भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला गेलं, कदाचित हा मतदारांना राखत आलेलं नसावं. त्यामुळे मनसेसोबत राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पुन्हा जाईल असं मला वाटत नक्की वाटत नाही, किंवा घेताना ते पुनर्विचार नक्की करतील. त्यामुळे मनसेसाठी येणारा पुढचा काळ पुन्हा हा कठीण काळ सुरू झाला असं म्हणता येईल. मंथन, या कार्यक्रमातून जी चर्चा झाली ती आधार न्यूजच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडली असणार. तर पुन्हा भेटू अशाच एका विषयासह, तोपर्यंत नमस्कार.